सळलेले आंबे बाहेर काढायला पाहिजेत, पण आंब्याचं टोपलंच बाहेर फेकायचं काम आता करतायत. अशा नालायक अधिकाऱ्याला फासावर चढवायला पाहिजे. रक्ताचे नमुने बदलतो, चुकीला माफी नाही खरं म्हणजे असं म्हणतो आपण. पुणेकरांची मागणी रास्त मागणी आहे की इथे आता ह्या पोलीस आयुक्तांची आवश्यकता नाही. सर, ससूनचे अधीक्षका यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले आणि शासनाने डॉक्टर जे पावले होते त्यांना रिमांड घेतली त्याच्या पद्धतीने डॉक्टर यांनी घेतला त्यांना. नाही, असं आहे की सळलेले आंबे बाहेर काढायला पाहिजेत, पण आंब्याचं टोपलंच बाहेर फेकायचं काम आता करतायत. कदाचित त्या डीनला तो ते सुद्धा मॅटमध्ये जाऊन स्थगिती मिळवून आलेत. शासनाच्या विरुद्ध बदलीच्या विरुद्ध ते लढत होते. ही आयती संधी मिळाली मर्जीतील माणूस पुन्हा बसवायला आणि तेही पैसे घेऊन बसवायला, त्याचा फायदा ते घेत आहेत. पण हे होतंय हे मात्र आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्या डीनच्या संदर्भात सक्तीनं सुट्टीवर पाठवणं गरजेचं होतं का? तर मी म्हणेल की आत्ताची गरज नव्हती, कारण त्याला ते थेट जबाबदार कुठेच दिसत नाही. म्हणजे चोराला काय निलंबन काय? अशा नालायक अधिकाऱ्याला फासावर चढवायला पाहिजे. रक्ताचे नमुने बदलतो, चुकीला माफी नाही खरं म्हणजे असं म्हणतो आपण. ती चूक अक्षम्याची चूक आहे, ती त्या चुकीला कसं आपण माफ करणार? निलंबन केलंय या प्रकारचे पोलीस आयुक्त आहे त्यांची पण भूमिका संशयास्पद आहे, तर मग त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल अशी देखील एक मागणी करण्यात येते. नाही, पुणेकरांची मागणी रास्त मागणी आहे की इथे आता ह्या पोलीस आयुक्तांची आवश्यकता नाही, कारण ज्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळलं गेलंय यात पोलिसांचा पोलीसच्या प्रमुखांचा फार मोठा दुर्लक्षपणा दिसतोय. हे जिथे जिथे गेले तिथे वादग्रस्त झालेले आहेत, त्यामुळे यांच्या बदलीची मागणी पुणेकर जर करत असतील तर योग्य आहे असं माझं मत. या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डिग्री यांचं देखील नाव सुरुवातीपासून येते, त्यांनी जे शिफारस पत्र दिलं होतं त्यानुसार डॉक्टर सगळ्याची चौकशी करावी अशी आमची मागणी आहे, ती मागणी आम्ही मानलेली आहे.